दिवाळी बोनस म्हणून 3,000 रुपये लाडक्या बहिणींना आता मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेमार्फत, अशा बाबतची चर्चा होत आहे आणि त्याबद्दलच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मला खूप साऱ्या कमेंट सुद्धा येत आहेत की आता आम्हाला 3,000 रुपये बोनस म्हणून लाडकी बहीण योजनेचे भेटणार आहेत का, आणि तुम्ही जर का युट्यूबवरती पण पाहिलं सर्वत्र तेच व्हिडिओ आता सध्या पाहायला भेटत आहेत। लाडकी बहीण योजनेसाठी आता फॉर्म भरणं बंद झालेलं आहे, मग आता हे बोनस खरंच भेटणार आहे का त्याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण पुढील येणारे व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला भेटतील। मी अविनाश तीर मले काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, दिवाळी बोनस म्हणून आता लाडक्या बहिणींना 3,000 रुपये भेटणार आहेत का, ही बातमी खरी आहे का? तर खरी आहे पण आणि नाही पण, आता खरी कशी आहे ते समजून घेऊया। तर लाडकी बहीण योजनेमार्फत आता 3,000 रुपये दिवाळी बोनस म्हणून भेटणार आहेत। दिवाळी बोनस म्हणून भेटणार आहेत याचा अर्थ ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये, म्हणजे ऑक्टोबरचे 1,500 आणि नोव्हेंबर महिन्याचे 1,500 असे लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी आधीच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि त्यालाच दिवाळी बोनस असं आपले जे नेते आहेत तर ते म्हणत आहेत। आणि आता आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे ते खात्यात पैसे टाकू शकत नाही, या कारणास्तव त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केलेले आहेत, त्यामुळे त्याला दिवाळी बोनस असं म्हटलं जात आहे। आता बातमी खोटी कशी आहे? तर आता दिवाळी बोनस म्हणून 3,000 रुपये भेटणार आहेत, मग ते दिवाळीला भेटतील का? तर नाही, ते खोटं आहे, आता पैसे भेटणार नाहीयेत। आता निवडणूक पूर्ण संपेल, निकाल वगैरे लागेल, त्यानंतर मग पुढचे डिसेंबर किंवा जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील। आता जर तुम्हाला कोणी सांगत असेल की दिवाळीचे बोनस म्हणून 3,000 रुपये जमा होणार आहेत, तर ते जमा होणार नाहीयेत। ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचेच पैसे महिलांच्या खात्यात जमा होत आहेत, त्यामुळे काही जण त्याला दिवाळी बोनस असं म्हणत आहेत। तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल, एक्स्ट्राचे पैसे आता भेटणार नाहीयेत। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म संपूर्ण बंद झालेले आहेत, तुम्ही कुठेही भरू शकत नाही, अंगणवाडी सेविकेकडे पण भरू शकत नाही, सेतू केंद्रात पण भरू शकत नाही। आणि मला कमेंट सुद्धा आल्या की काही जण अजून सुद्धा फॉर्म भरणं बंद झालेलं आहे, पण 1,000-1,500 रुपये घेऊन सांगताय की आम्ही फॉर्म भरून देऊ। असं कोणी सांगत असेल तर तुमची फसवणूक होऊ शकते, तुमचे पैसे जाऊ शकता। व्हिडिओ महत्वाचा आहे, पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आम्हाला फॉलो करा। मी पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।